मुख्य महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलवलं ते का नाही आले, का नाही आले अध्यक्ष महोदय? हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली. बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू, आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय? विषय हा आहे महत्वाचा. ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, जाताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे अध्यक्ष महोदय? की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. समाज वाट बघतो अध्यक्ष महोदय, आंदोलन करतोय समाज, या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय. समाजाची मागणी चुकीची नाही, समाजाची भूमिका चुकीची नाही, समाजाबरोबर आपण सगळे आहोत दाखवण्याची वेळ येते. त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेतात अध्यक्ष महोदय. हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवता धनी कोण, मॅसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय. OBCना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा. विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय, हा विषय सोडवण्याची भूमिका नाही. हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली. आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय, आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, त्याही वेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका. आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय, त्या अर्थाने तो निर्विरोध करतोय. आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय. सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणार देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय. तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज रांगेंच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय